अहमदनगर मधील नालेगाव येथील ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी प्रश्नी बैठक घेणार असल्याचं आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिलंय। अहमदनगर शहरातील नालेगाव भागातील ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीस स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असल्याने याबाबत महापालिका पोलीस आणि ख्रिश्चन समाज संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळास दिलं। डिस्ट्रिक्ट रेव्हरंड अँड पास्टर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांची भेट घेत याबाबत निवेदन दिलं। यावेळी संघटनेचे अध्यक्ष रेव्हरंड शमुवेल भिंगारदिवे, उपाध्यक्ष रेव्हरंड दीपक पाडळे, सचिव सुधाकर साळवे तसेच रेव्हरंड MS सावंत, बिशप तानाजी पाडळे, रेव्हरंड YJ ओहवळ, JR वाघमारे, DD सोनवणे, रेव्हरंड तेजपाल उजागरे, रेव्हरंड संजय घाट विसावे, मोजेस नेटके, आशिष सावंत, प्रकाश बनसोडे, नितीन खंडागडे, ॲडव्होकेट विनायक पंडित, संजय दुशिंग, ॲडव्होकेट जॉन खरात, रेव्हरंड बिपिन गायकवाड, रेव्हरंड राजू गोरडे, रेव्हरंड अशोक पठारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेत आपल्या मागणीचं निवेदन दिलं। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते। यावेळेस अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरंड पास्टर असोसिएशनच्या वतीनं मी अध्यक्ष रेव्हरंड शमुएल भिंगारदिवे, त्याचप्रकारे आमची जी वकील संघटना आहे, सर्व पदाधिकारी दुशिंग साहेब, त्याचप्रमाणे पंडित साहेब, कसुटे साहेब, खरात साहेब, कुसमुडे साहेब आणि सर्वच आमचे जेवढे धर्मगुरू आहेत सर्व मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित असताना SP साहेबांना आज आम्ही जे पत्र दिले तर त्यामध्ये जी काही आम्हाला 2010 जी जागा नालेगाव वारुळाचा मार होती या ठिकाणी सर्वे नंबर 221 ही जागा आम्हाला 3 एकर महापालिकेच्या वतीनं जनरल बोर्डामध्ये ठराव करून देण्यात आली, ती आता आमच्या नावावर म्हणजे उतऱ्यावर आमचं नाव आहे। त्यानंतर त्या ठिकाणी 2019 त्या ठिकाणामध्ये आम्ही GCP लावून पूर्ण जागा साफ करून त्याचं लँडमार्किंग करून पालिकेने त्याची मोजणी करून त्याचं हस्तांतराचं पत्र आम्हाला देऊन त्या ठिकाणी आम्ही बोर्ड लावून ख्रिस्ती समाजाची दफनभूमी अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरंड पास्टर असोसिएशन अशा नावानं त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आम्ही ओपनिंग देखील केलेलं आहे। परंतु काही लोकांनी त्या विरोधात जाऊन तर आम्हाला SP साहेबांना जे आज आम्ही पत्र दिले त्याच्यामध्ये आम्ही हेच नमूद केले, जर कोणाचा काही दुःखद घटना जर घडली तर आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावं आणि SP साहेबांना आम्ही तेच पत्र दिलेलं आहे, आयुक्त साहेबांना आम्ही देत आहोत, कलेक्टर साहेबांनाही देत आहोत आणि त्यातून आम्हाला एकच सांगायचं की आमचा हा फार जिव्हाळ्याचा आणि खूपच कठीण प्रश्न आहे की एखाद्याची जर डेट झाली तर आता ज्या स्मशानभूमी आमच्याकडे आहेत 100 वर्षापूर्वीच्या आहेत त्या सगळ्या भरत आलेल्या आहेत आणि त्यामुळं आता ही गरजेची खूपच गरजेची गोष्ट झालेली आहे। त्याच्यामुळं आमची सर्व प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांना, आयुक्त साहेबांना, SP साहेबांना नम्रतेची विनंती आहे की त्या ठिकाणी अशी घटना झाल्यानंतर आम्ही जाऊन त्या ठिकाणी विधी करणार आहोत, तर निश्चित आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि सहकार्य करावं असं पत्र देखील यावेळेस आम्ही दिले। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।